कामोटी शहरात धनगर समाजाला एकही तिकीट दिले नसले तरी कळंबोली शहरात धनगर समाजाला 3 तिकिटे देऊन धनगर समाजाची उंची वाढवण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असल्याची प्रतिक्रिया येथील धनगर समाजाच्या बांधवांनी व्यक्त केली आहे. भाजप युतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणून पनवेल महापालिकेवर भाजपचे कमळ फुलवू असा विश्वासही धनगर समाजातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. धनगर समाजाला न्याय देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलं आहे. त्यामुळे कामोठ्यातील सर्व धनगर समाज, गोपीचंद पडळकर, युवा मंच लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ताटमानेने उभा आहे. भाजप युतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देऊन पनवेल महापालिकेवर भाजपचे कमळ फुलवू असा विश्वास भाजप कामोठे शहर महिला अध्यक्षा विद्या तामखडे यांनी व्यक्त केला आहे. आज रामशेठ ठाकूर साहेबांच्याच आशीर्वादामुळे कामोठे शहरामध्ये पूर्ण धनगर समाज एकत्र आला आहे. आज रामशेठ ठाकूर साहेबांनी भव्य असे मायकादेवी मंदिर, साईबाबा मंदिर, बालूमामा मंदिर येथे उभारून धनगर समाजाला हक्काची अशी स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली, जेणेकरून आम्ही इथे आमच्या विचारांची देवाणघेवाण करून आमचे जे काही प्रश्न आहेत तिथेसाठी आम्हाला एक हक्काचं व्यासपीठ इथं उपलब्ध केलं आहे. आज इथे आम्ही रामशेठ ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने इथे आम्ही दरवर्षी हर जागर, त्याच्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू, अहिल्या जयंती असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतो. आज रामशेठ ठाकूर साहेब आम्हाला घडत आणि तिथे मदतही करतात. आज आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून आमच्यामध्ये नेतृत्व गुण हा त्यांनी उत्पन्न केलेला आहे. आज माझ्यासारख्या सामान्य महिलेवरती विश्वास ठेवून पूर्ण कामोठे शहराची धुरा महिला अध्यक्षपद माझ्याकडे देऊन त्यांनी खूप मोठ्या विश्वास दाखवलेला आहे. अशा प्रकारे आमच्या समाजाला त्यांनी न्यायच दिलेला आहे. त्याच्यानंतर आज जे हे भव्य मंदिर आहे, हे जे गार्डन आहे, ते फक्त केवळ आणि केवळ रामशेठ ठाकूर साहेब आणि प्रशांतदादा यांच्या कर्तृत्वामुळे शक्य झालेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचं जे कावकाव करणारे जे कावळे होते ते उडून गेलेत, स्वतःच्या स्वार्थापोटी उडून गेलेत आणि आज ती भाषा BJP संपवण्याची भाषा बोलत आहेत, तर हे कदापि सहन होणार नाही. आज जे उडून गेलेले कावळ्यांना एकच सांगते की जे राहिलेले आहेत, जे आहेत ते जातीवंत निष्ठावंत मावळे राहिलेले आहेत आणि आम्ही आज सर्वांनी असा पूर्ण धनगर समाज रामशेठ ठाकूर साहेबांच्या आणि BJP पाठीशी आहे. आम्ही सर्वांनी हा उघडा उचलला आहे की सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भरघोस मताने निवडून देणार आणि आम्ही आमची धनगर समाजाची जी आमची हकनक बळी दिलेला आहे, कारण असताना आमच्यावर जे काही लोकांनी हे केलेलं आहे त्याचं आम्ही योग्य ते उत्तर देऊ. पनवेल तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बुदे, नानासाहेब मगदूम, कैलास सरगर, एकनाथ हुबाळे, सुरेश खरात, पांडुरंग शेंडगे, चंद्रकांत तमाके, गणेश खांडेकर, बाळासाहेब बणगर, प्रल्हाद जाणकर, DC पडळकर, NP खर्जे, शहाजी बेरगळ, दुर्योधन बेरगळ, सुमन बुधे, सुवर्णा मगदूम, उषा डुकरे, शांता हुबाळे, सारिका हुबाळे, सारिका तामखडे, आळंदा बेरगळ, मनीषा बेरगळ आदी यावेळी उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठ्यात भव्य असे मायक्का देवी, संत बाळूमामा आणि साईबाबा मंदिर बांधून दिलंय. धनगर समाजाला स्वतंत्र ओळख व स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ त्यांनी दिले असल्याची भावना येथील धनगर समाजाच्या बांधवांमध्ये आहे. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी कामोठ्यामध्ये एकमेव रामशेठ ठाकूर साहेबांना मानणारा एकमेव धनगर समाज आहे. कुणीतरी खोटे आश्वासन देत असेल, पण जवळजवळ गेली 10 वर्ष आम्ही एकनिष्ठ रामभक्त आहे आणि रामभक्तच राहणार. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या कार्यावर आणि रामशेठ ठाकूर यांच्या कार्यावर आमच्या धनगर समाजाचा मोठा विश्वास आहे. आम्ही तो विश्वास कधी कदापि ढळू देणार नाही. आणि गोपीचंद युवा मंचच्या माध्यमातून टोटल रायगडमधील जेवढे धनगर समाज आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही एकनिष्ठ रामशेठ ठाकूर आणि प्रशांतदादा ठाकूर यांच्याशी एकनिष्ठ राहणार याची मी धनगर समाजाच्या वतीनं 100% गवाही देतो.